मला 3,000-3,500 साखर तयार करण्यासाठी 5,000 रुपये खर्च केलाय. ज्या गोष्टी मी 10-12 लाखांमध्ये कारखान्यासाठी खरेदी केल्या त्याला तुम्ही 60-65 लाख रुपये खर्च केला. शेवट प्रश्न पूर्ण करतो एवढा. आणि हे ज्या लोकांना कारखान्यामध्ये कळत नाही असं ज्यांनी तुमच्यावर आरोप केलाय, ज्यांनी तुम्हाला कारखान्यातलं कळत नाही असं त्याला तुम्ही एक मिनिट पूर्ण करतोय प्रश्न. ज्याला ज्यांनी तुमच्यावर तुम्हाला कारखान्यातलं कळत नाही असा आरोप केलाय त्यांनीच तुम्हाला वारंवार प्रत्येक सभेमध्ये शिवतीर्थावर यायचं आवाहन केले. उद्याच्या सभा तुमच्या सुरू होणार आहे, त्या शिवतीर्थावर तुमची गाठभेट होणार आहे काय? जरूर. तुम्ही जर माध्यमात आला आणि खरी वस्तुस्थिती खऱ्या अर्थानं मानणार झाला तर शिवतीर्थ काय, तुम्ही जिथं बोलवाल तिथं यायला मी तयार आहे. मी वार्षिक सर्वसाधारण सभेत सुद्धा यापूर्वी सांगितलं की यापूर्वीचा 3,05,000 क्रशिंग झालेला सीझनचा या ठिकाणी एफआरपी 1,07 रुपये आहे. 1,07 रुपये आणि विकलेल्या साखरेला आम्हाला 850 रुपये टॅगिंग हे बँकेला भरलं. 1,07 अधिक टॅगिंग. कदाचित त्या महाशयाला माहीत नाही की तोडणी यंत्रणेला सुद्धा पैसे भरावे लागतात. जवळजवळ 600 तो किलोमीटरच्या अंतराच्या फरकानं 700 रुपये तोडणी यंत्रणा. 1,07 अधिक 850 अधिक 650 रुपये ते 700 रुपये तोडणी यंत्रणा अधिक कर्मचाऱ्यांच्या पगारी अधिक इतर बँकेचे देणे, शासकीय देणे, पाणीपट्टी, लाईट बिल यासारखी जर रक्कम पकडली तर तू रक्कम किती जाते. कारण मी मुळात सांगितलं सगळी कर्ज सगळ्या जबाबदाऱ्या अंगावर घेऊन चालवणं वेगळं आणि पोत्याला 100 रुपये आणि फक्त 1,50,000 रुपये भाडं देऊन चालवणं वेगळं. आणि म्हणून उचलली जीभ लावली टाळ्याला अशा मंडळींच्याकडून काही ज्यांच्याकडून होणार आहे. आणि म्हणून त्यांचा सुद्धा इथून पुढच्या काळात कागदपत्राचाही पुरावा. ते जे बोलत आहेत ते नुसतं या ठिकाणी कोटीच्या आकडं. यापूर्वी सुद्धा अनेक मंडळींनी कोटीच्या गप्पा मारलेली मंडळी तालुक्याने बघितलेल्या आहेत. आणि म्हणून त्या लोकांना खड्यासारखं तालुक्यातल्या शुद्ध नागरिकांनी बाजूला सारलंय. आणि म्हणून ही सुद्धा सभासद जनता आमची सभासद शेतकरी बंधू भगिनी शुद्ध आहे. आणि म्हणून कोटीच्या गप्पा मारणाऱ्याला मोठमोठं बोलणाऱ्याला या ठिकाणी माणसं खड्यासारखं बाजूला सारतात. यापूर्वीचा इतिहास आहे.